रशियाला युद्ध भारी पडत आहे. युद्धाला जवळपास 20 दिवस पूर्ण होत आहेत. युक्रेन अजूनही गुडघे टेकत नाहीये. त्यातच आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे रशियाला हे युद्ध आता डोकेदुखी झालंय. त्यातच रशियाने चीनकडे शस्त्रास्त्रांची मदत मागितल्याची चर्चा आहे. पाहूया हा रिपोर्ट. रशियासमोर युद्धाची डोकेदुखी कायम. युक्रेन अजूनही झुकायला तयार नाही. रशियाने पसरले चीन समोर हात. रशिया युक्रेन युद्ध सुरू होऊन 19 दिवस झाले, पण अजूनही युक्रेनला गुडघे टेकायला भाग पाडण्यात रशियाला यश आलेलं नाही. रशियन फौजा जोरदार हल्ले चढवत आहेत, मात्र युक्रेनही सर्व शक्तीनिशी त्यांचा मुकाबला करत आहे. जगाने रशियावर निर्बंध घातले. रशियाचा पैसा परदेशात अडकलाय. रशियाची आर्थिक व्यापारी नाकेबंदी करण्यात यश आलंय. युद्धाचा रोजचा खर्च रशियाच्या अर्थव्यवस्थेला झेपणारा नाही, त्यामुळे रशिया कंगालीच्या वाटेवर आहे. या पार्श्वभूमीवर रशियाने चीनकडे मदत मागितल्याची चर्चा आहे. रशियाने चीनकडे शस्त्रास्त्रांची मदत मागितल्याचा दावा अमेरिकेने केलाय. हे युद्ध सुरू ठेवण्यासाठी दारुगोळा, लष्करी उपकरणं यांची रशियाला गरज आहे. तसंच रशियाला सध्या ड्रोन्सची कमतरता भासते. हे ड्रोन्स चीनने द्यावेत अशी मागणी रशियाने केली असा दावा अमेरिकेकडून केला जातोय. युद्ध लांबेल तेवढं रशियाचं आर्थिक संकट वाढणार आहे. युक्रेनची हानी मोठी होतीये, पण दुर्बल युक्रेनला गमावण्यासारखं काहीच नाही. उलट युक्रेनला या युद्धामुळे युरोप आणि अमेरिकेकडून केवळ सहानुभूतीच नाही तर घसघशीत मदतही मिळणार आहे. मात्र रशियाचं नुकसान मोठं आहे, याचा मोठा फायदा चीनला होणार आहे. चीन याच्यामध्ये विन विन सिच्युएशनमध्ये आहे. तो स्वतः युद्धामध्ये प्रत्यक्ष भाग घेत नाही आहे, बाहेर राहून तो फक्त म्हणतोय की समोपचाराने याच्यावर उत्तर काढा. अमेरिका आणि नाटो प्रदेश याच्यावर रशियाची कितपत कुंडी करू शकतात त्याच्यावर चीनची ऍक्शन तायवानमध्ये, हाँगकाँगमध्ये किंवा लडाखमध्ये अवलंबून राहील. मात्र रशियाने चीनकडे मदत मागितल्याचा अमेरिकेचा दावा चीनने फेटाळलाय. रशियाने आमच्याकडे कोणतीही मदत मागितलेली नाही. अमेरिका दिशाभूल करते असं चीननं म्हटलंय. युद्ध थांबावं, शांतता प्रस्थापित व्हावी हीच चीनची इच्छा आहे असंही चीननं स्पष्ट केलंय. अमेरिकेने केलेल्या दाव्यातली सत्यता काहीही असेल, पण रशियन अर्थव्यवस्था या युद्धामुळे डबघाईला येते. या आयत्या बिळावर डल्ला मारण्यासाठी चीनी नागोबा टपून बसलाय यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.